तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला देवीच्या कोणत्या स्वरूपाची पूजा केली जाते, पूजा पद्धत तसेच देवीचा मंत्र आणि या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करावे ते या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत. शनिवार 5 ऑक्टोबर हा नवरात्रीचा तिसरा दिवस आहे. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघटा मातेच्या तिसऱ्या रूपाची पूजा केली जाते. चंद्रघटा देवीच्या ललाटावर चंद्र शोभायमान असल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला चंद्रघटा असे संबोधले जाते. दुर्गादेवीचे चंद्रघटा स्वरूप कल्याणकारी आहे. चंद्रघटा देवी दशभुजा आहे. चंद्रघटा देवीचे स्वरूप आता कसे आहे हे थोडक्यात आपण जाणून घेऊया. माता चंद्रघटेच्या कपाळावरती घड्याळाच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, त्यामुळे भक्ताईला चंद्रघटा देवी म्हणतात. असे मानले जाते की मातेने आपल्या भक्तांचे दुःख दूर करण्यासाठी हातात त्रिशूळ, तलवार आणि गदा धारण केली आहे. चंद्रघटा देवीची पूजा पद्धत आपण आता जाणून घेणार आहोत. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी दुर्गादेवीचे तिसरे स्वरूप असलेल्या चंद्रघटा देवीची विधीनुसार पूजा करावी. ओम देवी चंद्रघटाय नमहा या जपाने मातेची पूजा केली जाते. चंद्रघटा मातेला सिंदूर, अक्षत, अगरबत्ती, धूप आणि फुले अर्पण करा. तुम्ही तुमच्या देवीला दुधापासून बनवलेली मिठाई देखील अर्पण करू शकता. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी नित्यक्रमानुसार दुर्गा सप्तशतीचे पठण करावे आणि देवीची आरती करून नैवेद्य दाखवून प्रसाद वाटप करावा. चंद्रघटा देवीचा मंत्र पिंड प्रवरारूढा द कोपास्र केयुर्ता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघटेती विश्रुता. या देवी सर्वभूतेषु मा चंद्रघटा रूपेण संस्थिता. नमत्तस्से 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 नमो नमः. शारदीय नवरात्रीचा तिसरा दिवस आज आहे. या नवरात्रीच्या तिसऱ्या दिवसाचा रंग राखाडी आहे. नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो. आजचा रंग शुभ रंग राखाडी आहे. तर आजची या व्हिडिओची माहिती तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये चंद्रघटा देवीचा मंत्र देत आहे, तर तो देखील तुम्ही नक्की वाचा. आपल्या चंद्रघटा देवीच्या अशा प्रकारे पूजा पठण केल्याने आपल्या आयुष्यात